कशा कशा प्रकार जन्म घेतो, सतयुगापासून ते कलियुगापर्यंत आत्मा किती जन्म घेते। आज आपण असं ऐकले की मनुष्य आत्मा 84 लाख योनीमध्ये जाते, तर 84 लाख योनीमध्ये मनुष्य आत्मा जात नाही, हे ईश्वर सांगत आहेत। आत्ता त्यामुळे आमच्या मनाच्या गोष्टी सांगत नाहीये, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। जीवन म्हणजे काय? आपण चांगले वाईट कर्म जे केले, आपला सगळ्यात जास्त संपर्क मनुष्याशी आहे, तर आपण कुठे फेडणार? मनुष्याच्या स्थळात मनुष्याच्या जवळ जाऊनच फेडणार ना, त्यासाठी कुठल्याही योनीमध्ये आत्मा जात नाही। आणि आपण 84 जन्म घेतो, 84 लाख नाही तर कसं 84 जन्म घेतो? तर बघा, अजून पण याच्यामध्ये समजून घेण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते की आयुष्यभर आपण जे पण कसे कर्म करतो चांगले वाईट, तर त्याचं फळ भोगण्यासाठी आपण मनुष्य योनीतच जन्माला येतो। एकदा ना एका बाकाला दोन जुळ्या बाळांचा म्हणजे जन्माला आले, त्यांचा जन्म झाला दोन जुळे बाळ। आणि सृष्टीचा हा सिद्धांत आहे की जोपर्यंत बाळ आईने छोटा असते त्याला जोपर्यंत नाव कळत नाही, कोणाचा आई वडील परिचयच कळत नाही, छोटस असते तोपर्यंतच त्याला मागच्या जन्माचा आठवतो। जेव्हा त्याला हे सगळं कळायला लागते आपण मागच्या जन्माचा विसर पडतो। तर ते दोन्ही जुळे बाळगणे हे उदाहरण कल्पनात्मक आहे, पण हे समजून घेण्यासाठी जीवनाचा सिद्धांत जन्म पुनर्जन्माचा कसा आपण आपला हिसाब किताब फेडण्यासाठी जन्म घेत असतो त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देत आहे। तर ते दोन्ही जुळे बाळ आहे ना आपसामध्ये बोलत असतात। पहिलं बाळ म्हणाले की तू इथे कसं काय जन्म घेतला, त्या माता पिताच्या पोटी तू इथे कसं काय आला? तर म्हणे की कुठल्या तरी मागच्या जन्मामध्ये मी येणार साहूकार होतो, माझं दुकान होत आणि हे लोक माझ्याकडून येणार उधारी कधी कधी पैसे देऊन घेऊन जायचे, पैसे पण आणून द्यायचे। पण मी मरण्याच्या आधी काय झालं, थोडस 250 ग्राम खोबऱ्याच्या तेलाचा हिशोब राहिला आणि तेवढा मी आता इथे घेण्यासाठी आलो। किती? 250 ग्राम खोबऱ्याचं तेल, एवढं स्वतःवर वापर करण्यासाठी तेवढा हिशोब फक्त आहे, तो चुकतू करण्यासाठी मी इथे जन्म घेतला। मग दुसरा मुलगा आता म्हणायला, आता पहिल्या आपल्या भावाला की मग तू कस काय इथे जन्म घेतला, मी तर 250 ग्राम खोबऱ्याचं तेल घ्यायला आलो, तू कस काय जन्म घेतला? तर तो म्हणतो की कुठल्या तरी जन्मामध्ये मी एक असा साधारण कुटुंबातला एक व्यक्ती होतो, मला खूप अडचणीचं काम पडलं होतं, तर या परिवारानं ज्या आपल्या माता पिता आहेत ह्या आत्म्याने मला 50,000 गरज पडली होती, मला त्यांनी दिली होती आणि त्या जन्मात मला फेडलं राहिलं होतं, तर ते 50,000 देण्यासाठी मी इथे आलेला। तर बघा की आई कशा थोडस ऐकलं याच्या गप्पा, आईला वाटलं बघा हा खरं आहे की नाही काय, तर ते आई काय करते बरोबर 250 ग्राम खोबऱ्याचं तेल आणून त्याचे पहिलं बाळ होते की नाही ते घ्यायला आलं म्हणलेलं, तर त्याच्या रोज डोक्याला लावून सोडत असते आणि ते तेल जेव्हा खवडून पुसून संपलं तर बघा की कसं म्हणजे हे देवाचं जसं की या सृष्टीचा सिद्धांत आहे तसा हिशोब त्याला ते घ्यायला आलं होतं, ते म्हणजे स्वतःवर लागलं ना पिटला होता त्याचा आत्मा काय जरा शांत झाला, ऋण पिटलं, कर्ज पिटलं, तर त्याचा काहीतरी कारण असतो, ताप आली अशी भरभरून आग करून आणि त्याचा देहांत झाला। ताईला भीती वाटायला लागली, तर दुसरं पण बाळ काय मला एक दिवस असं 50,000 रुपये तुम्ही मला सोडून निघून जाईल का, तर इतकं जीवा बाळ सांभाळायला लागली। आता ते बाळ पण मोठं झालं, 10वीच्या वर्गामध्ये गेलं आणि खूप हुशार होत, माइंडेड होत ते बाळ मुलगा, आणि त्याला परीक्षा दिली त्याने त्याचा रिझल्ट आणायला तो गेला, त्याला कळालं की तो राज्य स्तरावर पास झाला, त्याला 50,000 रुपये बक्षीस आहे, तो एक नंबर पास झाला, तर त्याला नॅशनल गॅस नैसर्गिक सगळ्यांना खुशी वाटते, त्याला इतकी खुशी वाटायला लागली की मला 50,000 रुपये बक्षीस मिळाला। आणि ते आनंद आपल्या आई वडिलांना सांगण्यासाठी तो घराकडे पळत येत होता, त्याच्या हातामध्ये ते मार्कशीट होत आणि ते 50,000 रुपये बक्षीस होत, आणि त्याचं घर आहे की नाही ते जुन्या पद्धतीचं घर होत, त्या घराचं जे चौकट होती की नाही ते छोटी होती, तिथं सरळ जायला होतं वापस जावं लागायचं रोज जायचं, पण आज आनंद विसरून गेला की काहीतरी कारण बघा की कर्ज फेडण्याची वेळ आली आणि मग तो तिथून मग जायला गेला असा दोऱ्या स्पीड मध्ये समोर घरामध्ये आज चौकटीची आई काहीतरी धान्य निवडत बसली आणि इतका आनंदात हा गेला विसर पडला, त्याला एक छोटासा कारण त्याचं डोकंही नाही त्या चौकटीला दोऱ्यात लागलं आणि त्याचा दम तिथंच तुटला, हातातले जे 50,000 रुपये होते ते त्याच्या आईच्या ओटी जाऊन पडले। म्हणजे हा जीवनाचा सिद्धांत आहे, आपण जे मी माझं मी
वादा करतो की नाही आपलं काहीतरी कणा दाणा आहे त्या लोकांसोबत त्या जागेसोबत त्या कामासोबत त्या सगळ्या गोष्टींची तोपर्यंत आपण तिथं असतो तर असं मनुष्य आता माहिती नाही 84 जन्म घेते मनुष्य योनीमध्येच घेते तर सतयुगामध्ये ना 8 जन्म आता लक्ष देऊन ऐका कसे होतात आपले 84 जन्म जेव्हा आपण देव आणि देवीच्या रूपात तिथं आपला जन्म होतो एकदा जर परमात्मा म्हणून आत्मा सृष्टीच्या चक्रात आल्यानंतर वापस कोणी जात नाही मग परम सतयुगापासून कलियुगापर्यंत 84 जन्म होतात जी कुठली आत्मा दुसऱ्या मधल्या युगामध्ये येते तर त्याचे कमी जन्म होतात जास्तीत जास्त 84 कमीत कमी 1 जन्म असं ईश्वराने सांगितलं आपल्याला तर सतयुगामध्ये 8 जन्म 16 कला संपूर्ण होती आपली आत्मा सगळ्या गुणांनी निपुण होती पवित्र होती श्री लक्ष्मी श्री नारायणाच्या राज्यामध्ये संपन्न सगळं प्रकारचं आपलं जीवन होत 16 कला आणि संपन्न 150 वर्ष आयुष्य 8 जन्म असं ते सतयुगाचं 12.5 वर्षाचा काळ वाढला वेळ पुढे सरकत जाते काल सोमवार होता मंगळवार आला आता मंगळवार तिथे उद्या बुधवारी तसं सतयुग संपत आलं मग आपण त्रेता युगामध्ये आला तर त्रेता युगामध्ये 12 जन्म आयुष्य कमी होत जसं आपण जन्म घेतले पुढच्या युगामध्ये तसं तसं आयुष्य कमी होत जातं आणि जन्म वाढत जातात तर 8 जन्म जेव्हा होतो 150 वर्ष आयुष्य होत सतयुगात 16 कलाने संपूर्ण होतो त्रेता युगामध्ये 30 आत्मा जन्म घेत घेत खाली येते तर 12 जन्म आणि 2 कला आत्म्यातली शक्ती आहे ना कमी होते मग तिथे 14 कला संपन्न आत्मा असते चंद्रवंशी कुटुंब कुळ असतो तिथे आपण जन्म पुनर्जन्मांचा खेळ खेळला ते दोन्ही युग रावणाचे असं या धरतीवरचं स्वर्गाचं वातावरण संपत होतं आणि आपण द्वापर युगामध्ये येतो तर द्वापर युगामध्ये 21 जन्म बघा जन्म अजून वाढला तिथे रावणाचा राज्य सुरू होत 21 जन्म आणि आत्म्यातली कला आहे ना 8 कला 8 शक्ती मग तिथून मग द्वापर युगापासून होती पूजा पाठ भक्ती मार्ग हे सुरू होत कारण विषय विकाराच्या अधिक कोण मनुष्य कर्म करायला लागतं देवाला शोधायला लागतो आपण त्याची आठवण करायला लागतो मग तिथून भक्ती मार्ग सुरू झाला भक्ती मार्ग सगळ्यात पहिलं मंदिर जे आहे ते सोमनाथ असं मंदिर आहे जे राजा विक्रमादित्य यांनी बांधलेलं आहे दादा बघ त्यानंतर मग आपण कलियुगामध्ये आलो तर कलियुगामधले 42 जन्म आहेत आणि तिथपर्यंत येईपर्यंत आत्म्यामध्ये कुठलीच शक्ती शिल्लक राहत नाही तर असं कलियुगातलं तर आपल्याला माहिती आहे आता ही शेवटच्या क्षणी आपण सगळेजण आहोत तर आता आहे ना आपण सगळे जन्म मोजूया सतयुगातले 8 जन्म त्रेता युगातले 12 20 झाले द्वापर युगामधले 21 जन्म वरचे 20 आणि द्वापर युगामधले 21 किती झाले म्हणजे सतयुगातले 8 त्रेता युगातले 12 20 जन्म द्वापर युगामध्ये 21 किती झाले 41 जन्म आणि कलियुगामध्ये 42 जन्म घेतो 41 आणि 42 83 जन्म आणि मी तुम्हाला सांगत होते ईश्वराने सांगितलं की आपण 84 जन्म घेतो तर 83 जन्म झाले एक जन्म कुठं गेला सतयुगातले 12 जन्म सतयुगातले 8 जन्म त्रेता युगातले 12 द्वापर युगातले 21 कलियुगातले 42 आणि एक जे शेवटचं युग आहे ते आहे संगम युग त्या संगम युगावरचा 1 जन्म तर हे असे झाले आपले 84 जन्म म्हणजे ह्या कलियुगाचं जीवन जगत असताना शेवटच्या क्षणामध्ये जेव्हा आपण परमात्म्याला भेटतो की नाही तर आपल्याला ह्या 83 जन्मात 84 जन्म मिळतो आणि ह्या जन्माला दुर्बीळ जन्म म्हणतात ना मनुष्य जन्म दुर्बीळ जन्म मनुष्य कुळातच ईश्वराचं बनणं त्याच्या श्रीमतावर चालणं म्हणजेच हा एक नवीन जन्म मिळाला ज्याचा ही कोणाचा हा कोर्स होतो की नाही ज्याला माहिती मिळते त्याला स्वतःचा परिचय कळतो ज्याला ईश्वराचा परिचय कळतो त्याला जीवन जगण्याचं लक्ष मिळते तर हा तुमचा ना नवीन जन्म मिळालेला आहे तुम्हाला ईश्वराने दिलेला आहे तर अशी 84 जन्म 84 जन्माची कहाणी अशा प्रकारे मी तुम्हाला सृष्टीचक्राच वर्णन वर्तमान काळी चालू असणारा समय आणि या कलियुगावर मात करून आपल्या सतयुगात जायचंय त्यासाठी संगम योग म्हणजे सृष्टीचं ब्रह्म मुहूर्त चालू आहे
आपल्याला परमात्म्याचं बनवून त्याच्या श्रीमतावर चालायचं आहे आणि येणाऱ्या नवीन दुनियेमध्ये देवता पदाची प्राप्ती करायची आहे. असे आपण 84 जन्म घेतो संपूर्ण सृष्टी चक्रामध्ये सीडीच्या रूपामध्ये मांडणी केली आहे. हे सगळं जे चित्र आहे की नाही हे दादा लेखाजांच्या ब्रह्मा बाबांच्या द्वारे शिव बाबा यांची निर्मिती केली आहे. हे तुम्हाला चित्र बाहेर कुठं बघायला पण मिळणार नाही. हे मनुष्याच्या रचना नाही आहे तर ते तुम्हाला मी समजवलेलं आहे. उद्या असं विशेष म्हणजे एक छोटा प्रोग्राम या ठिकाणी घ्यायचं मनामध्ये विचार येत आहे. आता जे आपलं 2022 वर्ष चालू आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून हे 75वं वर्ष चालू आहे. आपला अख्खा भारत देश आजादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि त्याचंच एक लक्ष घेऊन भारत सरकारने सुद्धा आपल्याला एक सहकार्य दिलेलं आहे आणि आपल्याला म्हणजे आपल्या भारताला ना स्वर्णिम भारत बनवायचं म्हणजे ही जी ओम शांती संस्था आहे ब्रह्मकुमारी संस्था एक प्रोजेक्ट घेऊन वर्षभर काम करणार आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ पोहोचून त्याला स्वर्णिम भारताकडे घेऊन जाण्याचं लक्ष देण्याचं कार्य आम्हाला संस्थेला करायचंय वेगवेगळ्या पद्धतीनं. तर वर्षभर जे पण सण उत्सव येणार दिवस येणार विशेष त्या दिवसाला पाहून म्हणजे मनुष्याला जागृत करण्याचं त्याला सशक्त बनवण्याचं कार्य करायचंय. तर उद्या आपल्या गावामध्ये मुख्यत्वे आम्ही हा प्रोजेक्ट राबवणार आहे त्याचं उद्घाटन आपण इथं करूया. आझादीचा अमृत महोत्सव आणि स्वर्णिम भारताकडे आपल्याला जायचं आहे. त्या भारताला आपण स्वर्णिम बनवायचं आहे. तर उद्या आपल्या या राजक शिबिराचा तिसरा दिवस म्हणजे समाप्तीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर आझादीचा अमृत महोत्सव स्वर्णिम भारत ऑन त्याचं पण उद्घाटन आपण या ठिकाणी करूया. तर उद्या अशाच मोठ्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित राहण्याची अपेक्षा ठेवते आणि आज पण अतिशय प्रसन्न शांत शुद्ध मनाने तुम्ही हे ज्ञानाचे दोन शब्द जे माझ्या मुखातून निघत होते ते ऐकल्यास त्याबाबत सगळे धन्यवाद अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करते आणि माझे दोन शब्द इथे समाप्त.